आणि ज्याला आरोग्याची सोय हवी असेल अशा प्रत्येक नागरिकाला मोफत सुविधा देण्याचं काम खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जातंय. शासनाच्या अनेक योजना मित्र देवेंद्रजींच्या काळामध्ये 38,000 कोटीची कर्जमाफी दिली. ज्यांनी स्वतःला जाणता राजा समजत होते त्यांनी, जे त्यांचे बगल बच्चे होते त्यांना कर्जमाफी दिली. परंतु देवेंद्रजींनी त्यांच्या काळामध्ये 38,000 कोटीची कर्जमाफी दिली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्ज झालेला शेतकऱ्याची सुटका करण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. अशा पद्धतीनं राज्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि देशामध्ये चरणजी मोदी साहेबांच्या माध्यमातून अनेक योजनांची आज आपल्याला लाभ मिळतोय. आपण बघतोय केंद्र सरकारच्या माध्यमातून मित्र अनेक रस्ते आपल्या जिल्ह्यामधून चाललेले आहेत. रेल्वेचं काम चाललंय मित्र. आश्चर्याची गोष्ट, गेल्या 5 वर्षापूर्वी आमच्या मजदूरचा ब्रिज आदरणीय देवेंद्रजींनी मंजूर केला. रामपूर वस्ता रेल्वेच्या वरचा ब्रिज आदरणीय देवेंद्रजींनी मंजूर केला आणि आताचं महाविकास आघाडीचं सरकार खोट त्या ब्रिज खोट भूमिपूजन आणि उद्घाटन करतायत. त्यांचं दुर्दैव आहे, गेल्या 50 वर्षामध्ये तुम्हाला जे जमलं नाही ते खऱ्या अर्थानं कुणी केलं असं तर आदरणीय मोदी साहेबांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी.